त्या विहिरी नवीन विहिरी म्हणजे स्वच्छ करून नवीन विहीर केल्याबद्दल सगळ्यात पहिली मी WRD डिपार्टमेंट तशीच पंचायत बॉडी तसेच खास करून या जो मालक जो आहे वासुदेव देशमुख त्यांना सगळ्यांनी धन्यवाद म्हणता जे असे नॅचरल सोर्स आहात त्याने सदीच लोकांक म्हणजे सदीच लोकांक त्यांच्यानी पुढाकार घेऊन कल्याण कल्ले बाबतीत नॅचरल सोर्स किंवा बाई उसपाचे किंवा तर किंवा त्यांनी आडोवपाचे भांगडी पडपाचे नाही किंवा जेणेकरून त्यांना मुद्दा म्हणून कोण जर इले आपल्याकडे जाल्यार बाय साफ करपाक तळी साफ करपाक मुद्दाम त्यांनी स्वतःहून एनर्जी दिवपाचे कारण काका साहेबांक धन्यवाद म्हणतात तसंच आमच्या पेडणे म्युन्सिपाल्टी सदी त्यांचा विकास कामाक सदी पाठिंबा कारण धन्यवाद म्हणतो माझं भरपूर इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सुमुहूर्त सावधान गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदौषणं त्रिनेत्रं बृहदुरनवशेषं भूतिराजं पुराणम् अमरवर्षतपूज्यं रक्तवर्णं सुरेशम् पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि सुमुहूर्त सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेन्द्र तनया कर्मण्वती वेदिका क्षिप्रा नेत्रवती महासुरनदी थाताचया दण्डकी पूर्णा पूर्णजले समुद्रसहिता कुर्यान्तु वो मङ्गलं सुमुहूर्त सावधान नमस्कार सर्वप्रथम मी देव मारुती देवस्थान कमिटीचे आमचे अध्यक्ष श्री काकासाहेब देशप्रभू मी अध्यक्ष नाही मारुती देवस्थान भाटकार जमिनीचे नमस्कार आज आम्ही विनोड्या पंचायतीच्या पंचायतीच्या मार्फत एक WRDच्या हेतून केलेली मालपे गावान ही एक बाय आज आम्ही करून घेतलेली असा अशी आमची अनेकूय बायो असा जे आम्ही करून घेतली त्यांचे बांधकाम त्यांचे कामूय चालू असा खरोखरच तर आताची परिस्थिती पळून गेल्यावर आमकां बाय हेचे उदकाचे हे प्रमाण खूप कमी प्रमाणान त्रुटी खूप कमी जायत गेल्ली कशी असा आमकां उदक खूप कमी प्रमाणान मेळटा तरी पण आमच्या विनोड्या पंचायतीच्या वाठारांत कितलेशेच बायो जे आहात जे आजून कसल्या कारणांक लागून ते दुशीत जाल्लेले आसा जावं बंद पडलेले आसा पण आमी जाता तितलो पंचायतीच्या मार्फत प्रयत्न करतली की ती बाय आमी बरे पद्दतीन शुद्ध करून अशा लोकां खातीर ती उपयोगाक हाडटले कित्याक एक तर उदकाचे पिवपाचे पाणी एक वेळ नासले सुद्दां जाल्यार बाकीच्या कामा खातीर सुद्दां बांयची गरज पडटा उदक पडटा आमी दोन कळश्यो खंयच्यान तरी उदकाक पिवपाक हाडपाक शकतात पण बाकीच्या कामा खातीर आमी इतलें उदक खंयच्यान हाडूंक शकनात आयज अशें बांय जर करूं आमी सगळ्यांनी जर तेंचे बऱ्या पद्दतीन जर एक बरें अशें केलें जाल्यार फाल्यां ते बांयो आमचे यूज जातले लोकांक तेंचो उपयोगूय करपाक मेळटलो उदकाक जावो तसो पळोवात आयज आमी खरें तर हेतूंच्यान बरें काम अशें शुद्धीकरण बांयचें केल्लेलें आसा लोकांक तेचो फुडें उपयोगूय जातलो तुमी सगळे येयले आनी पयली म्हणजे आयज आमी उद्घाटन केलां आमच्या काका सायबाच्या ते आनी आमची त्याच्या खातीर आमच्या पंचानूय बी स्वाती मालपेकर हिनेय बी चड त्यांचे आभार पण मानते की त्यांच्यानी आम्हाला परवानगी दिली ही विहीर स्वच्छ करून बांधकाम करण्यासाठी आणि सगळ्या गावातले लोकांना ती विहीर त्यांच्यानी उपलब्ध करून दिली पाण्याचा वापर करण्यासाठी म्हणजे उद्या सकाळी कधी पाण्याचा प्रॉब्लेम झाला पाणी नसेल तर कोणीही येऊन या विहिरीचं पाणी वापरू शकतं तर सर्वात पहिली त्यांचे मी आभार मानते आणि सगळ्यात जास्त आभार मानते मी प्रशांत भाई यांचे की त्यांनी या बांधकाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी उद्घाटनापर्यंत जे जे इथे मेहनत घेतली आहे दिवस रात्र राहून त्यांनी ते बांधकाम पूर्ण करून घेतले त्याबद्दल मी प्रशांत भाई दारगळकर यांचेही आभार मानते आणि सर्व पंचायत सदस्य सरपंच डेप्युटी सरपंच यांनी आपला वेळात वेळ देऊन इथे आल्याबद्दल त्यांचे आभार मानते म्हणजे आता रुद्राक्षाचं झाड लायलेलं असं किंबहुना याचं सुशोभीकरण करूचा संकल्पना असली की हायवे सोन ह्या मारुतीचा देऊळ दिष्टी पडायचा
जे महाजन आसत आणि जे कमिटी आसा त्यांच्या दृष्टीन ती दूरदृष्टी ना। खरं निर्लज्जपणे सांगायचा पडतं की पेडणेकरांक अश्वदृष्टी आणि कर्कवृष्टी वृत्ती येतात आणि त्याका लागून आम्ही मागे पडतो। याचो काय तरी आळो घालूचो पडतलो खंय ना खंय तरी। देव बरे करू। साधारण 3 दशक ही बांय उपयोगान हाडूंक ना, एकच उपयोग करीत गणपती विसर्जना स्वच्छता करपाक म्हणून गेलो जाल्यार 5 ट्रकलोड माती काडूची पडली। प्रत्येक गांवांत बऱ्यातले बायो आसा आणि हो जो पाण्याचो स्रोत आसा तो हल्लीच्या पिळगेक विसर पडटा, कारण प्रत्येक जण ओडो काय असो हे विसरलं तर नुसतो टॅप कसो ओपन करूचो आणि पाणी घसघसीत कसा पडटला बालदेन तितकेच ज्ञान असत। मालप्या म्हणा ते वळप्या आणि वळप्यापासून सकयलो वाडो विरनोड्या मेरेन पाण्याचे भरपूर स्रोत असत। वळप्या मुद्दम सांगतोय, वळप्या बऱ्याच वर्षा पहिली म्हणजे साधारण 40-41 वर्षा पहिली बोरवेल घातलेली आणि अशी बोरवेल झाली की तिका पंप न करता पाणी वयर येईल। आज थंयसर बरी व्हडली टाकी बांधता, पण ती टाकी इतके टायम आता गेले 20-30 वर्षा कित्याक बांधूंक ना गव्हर्नमेंटान म्हाका खबर ना। वळप्याची सोय जर घालता जाल्यार त्याची खबरदारी सरपंचानंय घेऊन जाईल की जे हायवेक लागून अनाठायी हॉटेलां जी झाल्यात त्याचा सांडपाणी त्या विहिरीन वचांक जाय, हा सांडपाण्याची विलेवाट बरोबर जाऊंक जाय, ना जाल्यार प्रदूषण जाताला आणि मग त्या विहिरीचा पाणी तुमकां पिऊंक रावचा नाही। ह्या लक्षात घ्या, भरपूर असत वचात थंय हॉटेलां झालेली असत, जास्ती करून बेकायदेशीर असत।